नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला आज पाणी सोडण्यात आलेलं आहे. गंगापूरसह कवडा आणि मुकणे जलाशयातून देखील पाणी सोडण्यात आलेलं आहे. पहिल्यांदा 500 क्युसेक्सनं विसर्ग सुरू झालेला आहे. नंतर टप्प्याटप्प्यानं हा पाणी पुरवठा वाढवला जाणार आहे, हा विसर्ग वाढवला जाणार आहे. नदीकाठच्या नागरिकांना मात्र सतर्क राहण्याचे आदेश आता जिल्हा प्रशासनानं दिलेले आहेत. याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. आज गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग हा केला जातो आहे. मी आता सध्या नाशिकच्या गंगापूर धरण या ठिकाणी आहे. सकाळीच गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 500 क्युसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग हा जायकवाडीच्या दिशेने केला जातो आहे. गेल्या काही दिवसांपासून पाणी प्रश्नाहून मराठवाडा विरुद्ध नाशिक असा वाद हा पाहायला मिळाला होता. लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्नाहून न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार गंगापूर धरणातून हा पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने केला जातो आहे. गंगापूर धरण समूहातून एकूण 0.5 TMC इतकं पाणी हे गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सोडले जाते आहे. याआधी दारणा धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग हा केला जात आहे. दारणा आणि गंगापूर धरण समूहातून मिळून एकूण 3.143 TMC पाणी हे सोडले जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. जय साबळे, पुढारी न्यूज, नाशिक.